नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज विशेष। सिंधू जुलेलाल वेलफेअर सोसायटी यांच्या तत्वधानाने महंत ठाकूर मोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली सिंधी समाजाचे आराध्य दैवत वरुण अवतार जुलेलाल यांची 1073 जयंती गांधी मंदिर संकुलात पारंपरिक भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सिंधी समाजातर्फे प्रभात फेरी, भंडारा, आरती, भजन, ऑर्केस्ट्रा, ज्योत मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या 2 दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रवीण डटके, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुरेश जग्यासी, श्याम देवानी, राजे मुदोजी भोसले, पिंटू झलके, आभा पांडे, दीपक पटेल यांनी केले। समृद्धीचे प्रतीक म्हणून 30 फूट उंच ध्वज फडकवण्यात आला। दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर मुंबईतील कोमल मिर्चन व त्यांच्या वाद्यवृंदाने भजन सादरीकरण केले। सायंकाळी मंदिराच्या प्रांगणातून सुंदर कलाकृतीसह मिरवणूक काढण्यात आली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रिबीन कापून शोभायात्रेचे उद्घाटन केले। जुलेलालची 40वी मिरवणूक गांधीसागर जुलेलाल मंदिरातून मोठ्या थाटात निघाली। संपूर्ण मार्गावर भाविकांकडून प्रसाद व शरबतांचे वाटप करण्यात आले। या सर्व कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्व कार्यकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। अशाच विशेष बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB विशेष मध्ये। नमस्कार।